नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी दोन हजार एक ते दोन हजार बावीस या काळात कोणत्या वर्षी देशात आगीमुळे वनांचे सर्वाधिक नुकसान झाले दोन हजार आठ या वर्षी देशाचा सेवा क्षेत्राचा पी एम आय निर्देशांक ऑगस्ट महिन्यात किती गुणावर नोंदविला गेला आहे साठ पॉईंट एक जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक गरीब लोकांचे प्रमाण कोणत्या देशात आहे मादागास्कर सध्याच्या निकषाप्रमाणे प्रतिदिवशी किती अमेरिकन डॉलरपेक्षा कमी कमाई असलेल्या लोकांचा समावेश हा गरिबी रेषेखाली केला जातो दोन पॉईंट पंधरा डॉलरपेक्षा कमी कमाई असलेल्या लोकांचा जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात सध्या गरीब लोकांचे प्रमाण किती टक्के आहे दहा टक्के ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार तेवीस कोठे पार पडली मुंबई मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार तेवीसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये देशात प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या किती कोटी होती सात कोटी देशात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत किती कोटी लोक प्राप्तिकर भरणारे असतील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्र्याने दिली आहे अठ्ठेचाळीस कोटी भारतात दोन हजार तेवीस या वर्षात डी मॅट खात्याची एकूण संख्या किती कोटी झाली आहे दहा कोटी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित आणि कोणत्या कंपनीने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी करार केला आहे ऑइल इंडिया महाराष्ट्र राज्यातील किती शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दोन हजार तेवीससाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले पाच शिक्षकांना आफ्रिका देशाची पहिली पर्यावरण परिषद कुठे सुरू झाली आहे नैरोबी आफ्रिकेतील स्वच्छ ऊर्जा प्रकल्पासाठी कोणता देश चार पॉईंट पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे यू अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका